तर ते आंधळे आहेत किंवा त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल. आणि क्रीपी काय, क्यूट आहेत ते. ओ काका, शूट करताय का? प्लीज कोऑपरेट. जय जनेंद्र. या वंशानी साहेब, या या. ओ मोती बिंदू हो गया, तुमची वाट पाता पाता. अरे सॉरी धुमाल साहब, थोड़ी देर हो गई, अभी देता हूँ आपकी रिसीट. अरे नहीं, बेबी का काम करो. बराच वेळ थांबल्याची चूत आहे. मी नंतर येतो. जैसी आपकी मर्जी. समझदारी. तन काला चष्मा जजताई. शांत राह, एकदा सोसायटी परमिशन मिळू देत. फोकस आल्याला. बैठने को किसने कहा भाई? बीविंग फ्लैट नंबर 4. पोलीस वेरिफिकेशन इज मिसिंग. It's right there in your hand, sir. It's on the left side. It should be on the right side. Okay. Rent कैसे भरोगे? शादी तो हुई नहीं है तुम्हारी. Sir, we've paid 4 months in advance and we both earn. Exactly. और ऐसे कपड़े allowed नहीं है हमारी society में. ऐसे कपड़े मंजे? हाँ, काय म्हणायचं काय तुम्हाला? बस बसा 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 बसा. मराठी आत का तुम्ही? सुरुवातीलाच मला तुम्हाला सांगायला हवं की मराठी माणसंही चालत नाहीत आमच्या सोसायटीमध्ये. आतापर्यंत मुंबईत बिहारी माणसं अलाउड नाहीत असं ऐकलं होतं, मराठी पण अलाउड नाहीत. मराठी लोक आपल्या बापाच्या डिविंगमध्ये दादरला, कळलं का? बिविंग गुजराती आणि वर्सोवा ते लोक. ते लोक म्हणजे अब्बा. तुम्ही असं जनरलाइज काय करताय? मुद्दा असा आहे की इथं मराठी माणसं चालत नाही. मग धुमाळ काका वेस्ट इंडियन आहेत का? यु आर सो रेसिस्ट. माय गॉड, जस्ट बिकॉज दॅट बिचारा इज ब्लॅक. आय एम रेसिस्ट सिरियसली? 27 घरानंतर हे घर मिळाले. 128 वर शोधायला लागा आता. मग कान आहेत माझे शार्प आहेत एकदम. शेजाऱ्यांच्या भिंतीला कान लावलं, तिकडे टाचणी पडली ना, टंकण आवाज येतो, एवढे शार्प आहेत. प्रेरणा पेठे ब्राह्मण आहेत का तुम्ही? अरे ते एक बरं झालं, कारण नॉनव्हेज अलाउड नाही आहे ना आमच्याकडे. मी ब्राह्मण असले म्हणून काय झालं? आणि मी नॉनव्हेज खाते. कोणाच्या घरी काय जेवता त्याच्यावर तुम्ही बंदी नाही घालू शकत. उद्या तुम्ही उंट मारलात तर, किंवा एखादी जाडी म्हैस खाल्लीत तर? सर, बफेलो मीट इज लिगल. तुमच्याकडे तर मी अजून आलेलोच नाही आहे बफेलो. तुमच्यासारखे हाफ पॅन्ट घालणारे मुले तर माणूस सुद्धा उभा खाऊ शकतात, मला माहित आहे. आय एम व्हीगन. आय एम मदर टेरेसा. व्हॉट? त्याने काहीच फरक पडत नाही. तुमच्या बापाची एका सोसायटी आमच्या बापाची आहे. आय डी प्रूफ दाखव. अरे वा, यात बरोबर कपडे घातले. मृणा शहा गुजराती. तमने शरम नती आवती आवा कपडा पेहरो मैं? क्रिश्चन छो तमे? सर, एक तो आ हाफ पैंट लीधेली छे ने एक बिग बाजार माथी लीधेली छे, गुज्जू ब्रांड. ओके, बीजू मारी मम्मी गुजराती छे, डैडी छे ने ते लोक माथी छे. ते ते ते. एंड थर्डली सर, आई डोंट यूज माय सरनेम. अर्थातच सिगरेट ओढतच असाल. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आवडतो मला. बघू पॅकेट बघू. वा छान. बाय द वे, सिगरेट्स अलाउड नाही आहेत आमच्या सोसायटीत. अहो तुम्ही काय मग ड्रॅगन आहात का आपोआप धूर सोडायला? मुलींसाठी नॉट अलाउड. काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. लक्षात आलं, बरं झालं. प्रेग्नन्सीसुद्धा अलाउड नाही आहे बरं का, अनलेस यू आर मॅरिड. नाही तर होतं काय,
तोंडाला काळं फसतात आमच्याकडे लोक, मग तुम्ही दोघी वेस्ट इंडियन वाटायला लागाल ना. सेक्रेटरीच्या विनोदांना हसायची पद्धत आहे इथे. यन वन मोर थिंग, मांजर कुत्र्यांना खायला घालायचं नाही, नाही तर ते वरचे काळे आहेत ना, जोड्याने मारतात. काळे मराठी आहेत ना, ते चालतात का? जस्ट बिकॉज ही काळे मी काढून टाकायचे त्यांना. सो रेसिस्ट. लग्न झाले का? माझं नाही झालं. रात्री 8 नंतर मुलं घरी आलेली चालणार नाहीत. 8 ते दुसऱ्या दिवशी रात्री 8 पर्यंत कुठलेच पुरुष चालणार नाहीत. बाय द वे, अहो हे बघा, माझे बाबा आणि माझा भाऊ येत असतात, त्यासाठीच घेतलं ना मी हे मोठं घर. बाबा चालतील, पण ते DNA टेस्ट झाल्यानंतर. भाऊ तर नाहीच. नाही, तुमचे सगळे भाऊ वगैरे मला माहिती असतात रे. मानलेले भाऊ, राखी भाऊ, ब्रो अँड फ्रो. तुमच्याकडे तर मी अजून आलेलं सुद्धा नाहीये. तुम्ही मला फायर टाईप वाटत. फायर टाईप. लेस बो. लिसन, यू कांट टॉक टू मी लाईक दिस, ओके? ऑर एनी वन फॉर दॅट मॅटर. अँड आय हॅव बीन मॅरिड फॉर 3 इयर्स आणि माझा हजबंड शिप्पी आहे. हिप्पी तर नाहीच चालत आमच्याकडे. आय एम सॉरी. शिप्पी शिप वर असतो तो. हा, आणि जर तो ब्रेक मध्ये इथे आला, थांब जरा, जर तो इथे ब्रेक मध्ये आला तर तो इथेच राहणार आहे आणि तुम्ही इथे थांबू शकत नाही. द लॉ डज नॉट परमिट दिस, ओके? मला लॉ शिकवू नका. माझी बायको हायकोर्ट मध्ये जज आहे, माहिती आहे का तुम्हाला? आता तुमची ती न्याय देवता किचन मध्ये माझ्यासाठी कुकर लावते पूर्ण गाऊन घालून. अंडरस्टँड? तुमच्यासारखे हापचड्डीतले मुलींना मी चांगलं ओळखू नये. नवरा शिपवर आहे म्हणे. अच्छा, शिपवर आहे तर मग मी येतो मधून मधून एंटरटेन करायला, चालेल? भाडखाव, काय चाललंय रे मगासपासनं? हाफ चड्डी, तुमच्यासारख्या मुली वगैरे. हा, गेला अर्धा तास माझी दिसत नसलेली क्लिवेज आणि हिच्या मांड्यांवर नजर हटत नाही तुझी, आणि आम्हाला अक्कल शिकवतोस का रे फडव्या? शांत रहा मॅडम, नाही तर तुमचे ऍडव्हान्सचे पैसे मिळणार. अरे गांडीत सार, तुझा तो पैसा कळला ना, तुझ्यासारख्या ठरकी सेक्रेटरीच्या सोसायटीमध्ये राहण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर राहू कळला ना. सबसे पहले इन्होंने छोटे कपड़े पहनकर जिन्हें सल्यूट किया वो है धुमाल चाचा. धुमाल चाचा क्लिप दिखाई. ये देखिए क्लिप, ये देखिए क्लिप, ये देखो आतंक मचा रहे हो. ये देखिए क्लिप. अरे क्या क्लिप है, क्या क्लिप है, क्या बोल रहे हो? भाई लीजिए, भाई लीजिए हमें. अरे ये तो भाग रही है. और तेरे रुके रुके, ये दो छोटी छोटी लड़की आए कि छोटी नॉट राइट. डोंट कॉल भाई लीजिए, भाई लीजिए, भाई लीजिए. मी एवढंच म्हणेन की हे केवळ आमच्या पिढीचंच नव्हे तर या अख्ख्या देशाचं दुर्दैव आहे. भवितव्य देशाचं ज्यांच्या हातात आहे त्यांनी हे धुमाळ काका सांभाळा स्वतःला. या वयात तुम्हाला या पोराटोरांकडून जे सहन करावं लागलं, माझ्याबद्दल म्हणाल तर मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की मी क्षमा केली त्यांना, क्षमा केली. धन्यवाद. चला काका, आता त्यांना करायला सांगा. काय सांगू? सबस्क्राईब, सबस्क्राईब करायला सांगा. चिवताय सांगतात तसं सबस्क्राईब करा बाबा. करेक्ट. आणि त्यांना म्हणा लाईक करा, शेअर करा. हा हा, चिवताय सांगतील हा तसं करा. आणि आता हे करा, असं करा, असं करू का? आणि म्हणा भाडीपा, 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 भाडीपा. आता ते जरा क्लिप बघू, काय शूट केलं ते दाखवा बघू. नाही काय. अरे हे चांगलंच आहे.